एकनाथ खडसेंचा भाजपमधील प्रवेश लवकरच होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. एकनाथ खडसेंनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि ही सदिच्छा भेट असली तरी त्यात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली आहे. पाहूयात. एकनाथ खडसे यांनी नवी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली आणि महाराष्ट्रात त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू झाली. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून सुरू झालेली ही चर्चा सरकार स्थापन झालं तरी सुरूच आहे. मात्र आता एकनाथ खडसे यांना लवकरच महत्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे यांचं गिरीश महाजन यांच्यासोबतचं सख्य सगळ्यांनाच परिचयाचं आहे. त्यामुळे सगळ्या घडामोडींवर महाजन काय म्हणाले ते ऐका. आता ते अमित भाई आणि ते सांगू शकतील किंवा ते सांगू शकतील. मला त्यांची काय चर्चा झाली काय मला याची कल्पना नाही. दुसऱ्यांदा भेट झाली त्याची असेलही मला वाटतं. स्वागत करून त्यांचा अशात काही संवाद भाऊ आमचा अशात नाही कशातच नाही आमचा संवाद असतो. एकनाथ खडसे यांच्यासोबत संवाद नाही ही गिरीश महाजन यांनी स्पष्टपणे सांगितलं. एकंदरीतच लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर भाजपनं विधानसभेची तयारी सुरू केली. महाराष्ट्र भाजप कोणत्याही एका व्यक्तीच्या इशाऱ्यावर चालणार नसल्याचं पक्षानं स्पष्ट केलंय. आता भाजपची ही भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटणारी असल्याचं सांगितलं जातं. त्यातच एकनाथ खडसे यांनी अमित शहांची भेट घेतल्यामुळे नव्या घडामोडी घडणार एवढं मात्र नक्की. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राज्यातील माजी भाजपचे नेते आणि वर्तमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या सृषा रक्षा खडसे यांनी भेट घेतली. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ती ही त्यांची सलग तिसरी भेट होती. पण ही भेट झाल्यानंतरही अजूनही भारतीय जनता पक्षामध्ये एकनाथ खडसे यांचा प्रवेश कवा होईल या संदर्भात अजूनही उत्तर मिळालं नाही. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष जे लागलेलं आहे ते एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाकडे. नवी दिल्लीहून जर्नलिस्ट प्रशांतसह प्रशालेंद्रस न्यूज 18 लोकमत.